एकाच्या सांगण्यावरून सगळे ऐकत असतात. सोसायटीचे पैसे अनिगण खर्च करून बाहेर जाऊन कुठं डान्स बार हॉटेलं फिरायला जाणं आणि मनमानी कारभार करणं हे गावाच्या सर्व सभासदांच्या हिताचं नसून 25-25 वर्षे 50-50 वर्ष शेती केलेल्या माणसाला कर्ज परत फेडता येत नाही आणि 4-5 वर्षात 25 लाखाच्या आणि 30 लाखाच्या गाड्या घेऊन 40-40 लाखाच्या जागेवर बंगलो बांधायला जमतं आहे. हे कुठलं पैसे? सर्व संचालक मंडळ आणि जबाबदार सचिव यांना यांची चौकशी व्हावी. जोपर्यंत संस्था प्रामाणिक माणसाच्या हातात होती तोपर्यंत संस्था एक नंबरलाच होती. आज त्या संस्थेचं नुकसान होत आहे. संस्था आर्थिक डबघाईला आलेली आहे. सेल्समन 20-25 लाख रुपये घेऊन फरार झालेला आहे. ही एक नंबरची संस्था म्हणायची ती नेमकी कशानं म्हणायची? आज जवळजवळ 59-60 लाख रुपयापर्यंतचा हिशेब लोकांना ही देऊ देत नाहीत. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. बाळ आणि सर्वसेवा सोसायटीचे आस्था चालू असणारे सर्व मेंबर व चेअरमन आणि एक नामांकित हिरा तो सांगेल तो ऐकणारी ती बॉडी. आत्तापर्यंत जे सोसायटीत 5-7 वर्षापूर्वी पाठीमागचे 5 वर्षे आधी हे 2 वर्षे ह्या 2 वर्ष या काळात मनमानी कारभार केलेला आहे. एकाच्या सांगण्यावरून सगळे ऐकत असतात. सोसायटीचे पैसे अनिगण खर्च करून बाहेर जाऊन कुठं डान्स बार हॉटेलं फिरायला जाणं आणि मनमानी कारभार करणं हे गावाच्या सर्व सभासदांच्या हिताचं नसून पैसे उधळले असं म्हणणं होय उधळलेले आहेत. सगळ्या गावाला माहीत झाले आहेत. हां, 25-25 वर्षे 50-50 वर्षे शेती केलेल्या माणसाला कर्ज परत फेडता येत नाही आणि 4-5 वर्षात 25 लाखाच्या आणि 30 लाखाच्या गाड्या घेऊन 40-40 लाखाच्या जागेवर बंगलो बांधायला जमतं आहे. हे कुठलं पैसे? सभासदाचे फसवणुकीचे पैसे सगळे. सोसायटीची इमारत चांगली असताना कारण असताना 2-2, 4-4 लाखाचं काहीतरी लाकडं बसवून आलिशान ही बांधते ते मीटिंग हॉल वगैरे. सोसायटीनं ऊस तोडणी सभासदासाठी मशीन खरेदी केलेलं आहे. त्या मशीनचा जो ऊस तोडणी आहे त्या ऊस तोडणीचे जे पैसे येतात ते पैसे सरकारी सोसायटीमध्ये जमा करत नाहीत. ते परस्परच पैशाची विल्हेवाट लावली जाते. त्याचा कुठल्याही प्रकारे हिशोब नाही. संस्था त्याचे व्याज भरते मशीनचं, त्याची सगळी झीज देते, पण त्याचा फायदा सभासदाला होत नाही. ही मशीन अन्य ठिकाणी लावून त्याच्या किती एकरी 4,000 रुपये काहीतरी ते सभासदा ऊस तोड मालकाकडून ते घेत असतात. त्याचे विल्हेवाट ते परस्पर लावत असतात. त्या अशा तऱ्हेने संस्थेची जी मालमत्ता आहे त्याचा ते स्वतःसाठी उपयोग करून घेत आहेत. म्हणून सर्व संचालक मंडळ आणि जबाबदार सचिव यांना यांची चौकशी व्हावी आणि संस्थेचे आर्थिक जे नुकसान होतं आहे ते थांबवलं जावं असे मी या निमित्तानं शासनाला बी विनंती करतो, ARला बी विनंती करतो आणि रजिस्टरला पण विनंती करून या गोष्टीची चौकशी व्हावी, सखोल चौकशी व्हावी आणि संस्था वाचवावी एवढी विनंती करतो. सोसायटीचं काम जिल्ह्यात एक नंबर होतं, आज ते नाही. जोपर्यंत संस्था प्रामाणिक माणसाच्या हातात होती तोपर्यंत संस्था एक नंबरलाच होती. आज त्या संस्थेचं नुकसान होत आहे. संस्था आर्थिक डबघाईला आलेली आहे. तर याची सखोल चौकशी होऊन सभासदाचं हित जोपासलं जावं ही आम्ही सातत्याने विनंती करतो. आज
या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेत आहे भावनी सर्व सेवा सोसायटीमध्ये. 59 लाख रुपयाचा जो गैरव्यवहार झाला आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. ह्या भावनी सोसायटीच्या खत सेंटरमध्ये 59 लाख रुपयाचा घोटाळा झालेला आहे. सेल्समन फरार आहे. सेल्समन 20-25 लाख रुपये घेऊन फरार झालेला आहे. तरी संचालक मंडळ, चेअरमन, सचिव यांची ही सर्व जबाबदारी निश्चित करून यांच्यावर AR साहेबांनी आणि निबंधक साहेबांनी, DDR साहेबांनी या सर्वांनी यांच्यावर कारवाई करावी. त्याच पद्धतीनं ज्या सभासदांचा पैशाची जी विल्हेवाट लावलेली आहे ती सगळी सखोल चौकशी करून त्यांच्याकडून ही रक्कम भरून घ्यावी ही या पत्रकार परिषदेनिमित्त आम्ही सांगत आहे. आज हे सर्व करत असताना त्यांनी सभासद नसलेल्या लोकांनासुद्धा खताची उधारी दिलेली आहे आणि सभासद असणारे जे खतं उधार दिले ते पण सर्व त्यांच्या पार्टीचे बगलबच्चे जे लोक आहेत त्या सगळ्यांना खताचं उधार दिलेलं आहे. तर हे सर्व पैसे व्याजासहित वसूल केले पाहिजेत असं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सांगत आहे. आत्ता या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सर्वांनी जी आकडेवारी जी हिशेब सांगितला त्या गैरव्यवहाराची वरिष्ठाकडून सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही या पत्रकार परिषदेत सर्वांच्या वतीने मागणी करत आहे. त्यांनी पाठीमागे गावात विकास नाही, अनेक गावात घाणीचे साम्राज्य पसरले, अस्वच्छता झाली असा आरोप केला होता, तर काय तुमचं म्हणणं आहे? नाही, स्वच्छता याबद्दल काय म्हणायचं म्हणजे जर म्हटलं तर वास्तविक पाहता ती बिनबुडाची आरोप होती. स्मशानभूमीतले फोटो काढणे, पाठवून देणं, मग आत्ता एवढ्या दिवस संस्थेचं ऑफिस बंद आहे, म्हणजे खत सेंटर बंद आहे, त्याचं फोटो मिळतील तुम्हाला बंद आहे की ह्याचंसुद्धा फोटो टाकून तिने जी सत्य परिस्थिती मांडायला पाहिजे ना. आणि या गावाला सरपंच गावाने अतिशय सक्षम असा निवडून दिला आणि ती जी गर्भश्रीमंती पहिल्यापासून आहे त्याच्यावरसुद्धा आरोप केले पूर्वी बिनबोडाचे की बाबा हा सरपंच कॉन्ट्रॅक्टरचं जोपासना करतो आहे असं काय नाही. 4-6 महिन्यातच तिने दिलं. आम्ही पहिल्यापासून त्यांना सांगितलं की बाबा सरपंच अतिशय चांगला आहे, त्याची गर्भश्रीमंती पहिल्यापासून आहे, त्याच्यामुळे कुठेही बरबटलेला सरपंच नाही. पण त्याच्यावरसुद्धा आरोप केले गेले असं बिनबोडाचा आरोप करू नयेत. जी सत्य असेल ती वस्तू तिथे मांडावी. बाळवणी सर्वसेवा सोसायटी कैलासवाशी यशवंतराव घोरपडे काकांनी स्थापन केलेली एक अग्रगण्य जिल्ह्यातली सोसायटी म्हणून ज्या सोसायटीकडे बघितलं जातं, खऱ्या अर्थानं ह्या सोसायटीमध्ये सातत्यानं आम्ही चांगल्या कामांना सपोर्टच केलेला आहे. पण सभासदांच्यासाठी एक ऊस तोडीची समस्या ज्या वेळेला निर्माण झाली, सोसायटीनं निर्णय घेतला की आपण ऊस काढणी यंत्र घ्यावं आणि त्याला आम्ही सगळ्यांनीसुद्धा सपोर्ट केला होता. पण ज्या उदात्त हेतून हे मशीन घेतलं गेलं तो हेतू कुठंतरी त्याला हरताळ फासण्याचं काम आत्ताच्या संचालक मंडळानं केलं आहे असं दिसतं आहे. ते मशीन आपल्या भागात न चालवता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते मशीन चालवलं जातं आहे. खऱ्या अर्थानं ते मशीन घेण्याचा हेतूच असा होता की ह्या सोसायटीचे जे सभासद आहेत त्यांना जे ऊस तोडणीच्या माध्यमातून समस्या निर्माण होत आहेत त्या कुठंतरी निराकरण व्हाव्यात ह्यासाठी हा मशीन घेण्याचा प्रस्ताव आला आणि त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला होता. पण कुठंतरी त्याला हरताळ पुसला जातो आहे. दुसरा विषय, ह्या सोसायटीमध्ये लोकांच्यामध्ये अशी चर्चा आहे की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहेत, तर DDR साहेबांनी याच्यामध्ये दखल घेऊन ह्याचं रिऑडिट करण्यात यावं आणि जी काय परिस्थिती आहे सोसायटीची ती जनतेसमोर मांडली जावी जेणेकरून सभासदांच्या मनामध्ये ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत त्याचं निराकरण होईल आणि जे दोषी असतील त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी. नमस्कार, मी बाळवणे सर्वसेवा सहकारी सोसायटीचा एक सभासद. थोडंसं मी याला राजकीय स्वरूपाच्या दृष्टीनं बोलेन की मागल्या 5 वर्षात सभासदांनी त्यांना सत्ता दिली, आम्ही तो पराभव आमचा खिलाडू वृत्तीनं मान्य केला. दुसऱ्यांदासुद्धा ह्या सभासदांनी त्यांच्या हाती सत्ता दिली, आम्ही त्यासुद्धा गोष्टीचा खिलाडू वृत्तीनं आम्ही त्याचा स्वीकार केला. आमची सभासद म्हणून एक अपेक्षा होती, गावात हिनी काही सुरुवातीच्या काळात स्टंटबाजी केली की सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात 1 नंबरची संस्था आहे, आम्हालासुद्धा ते ऐकून छान वाटत होतं. पण ज्या वेळेला आत्ता ह्या खत सेंटरच्या घोटाळा उघडकीस आला, ही 1 नंबरची संस्था ही म्हणायची ती नेमकी कशानं म्हणायची? आज जवळजवळ 59-60 लाख रुपयापर्यंतचा हिशेब लोकांना ही देऊ देत नाहीत आणि ही सांगते ती आमची संस्था 1 नंबरची आहे. माझं जर मत आहे
या संस्थेत अतिशय मोठ्या प्रमाणात ह्याच्यापेक्षासुद्धा अजून भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे. आणि या संस्थेचं खरं म्हणजे शासकीय ह्याच्यामार्फत रिऑडिट करणं अत्यंत सभासदाच्या दृष्टीनं हिताचं आहे. शासन स्तरावर याची दखल घेऊन या संस्थेचं रिऑडिट पूर्णपणे व्यवस्थित करून दिलं पाहिजे. आणि ज्या सभासदांनी यांच्यावर विश्वास ठेवला होता त्या सभासदांच्या सुद्धा हे लक्षात गोष्ट आल्यामुळं सभासद आपापसात कुजबुजत्यात पण ह्याला तोंड कोण फोडत नव्हतं ह्याच्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन या संस्थेच्या सगळ्या कारभाराची शासनामार्फत शासन स्तरावर योग्य ती चौकशी होण्याची कारवाई व्हावी एवढी मागणी या निमित्तानं आम्ही करत आहे.